बातमीपत्राच्या सुरुवातीला रत्नागिरीतून मोठी बातमी। रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। मध्यरात्रीपासूनच पावसाच्या जोरदार सरी रत्नागिरीमध्ये कोसळत आहेत आणि पावसाचा फटका आता रत्नागिरीमध्ये बसल्याचं पाहायला मिळतंय। गणपतीपुळे मार्गाला भंडारपुळेमध्ये पावसाचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। मध्यरात्रीपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत आणि पावसाचा फटका रत्नागिरी गणपतीपुळे मार्गाला मोठ्या प्रमाणात बसला असल्याचं पाहायला मिळतंय। भंडारपुळेमध्ये पावसाचं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे। रत्नागिरीतलीही काही दृश्य आपण पाहतोय। दोन्हीकडची वाहतूक देखील ठप्प झाली आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सावंत, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, जोरदार पाऊस रत्नागिरीमध्ये कोसळतोय, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच प्राजक्ता, कारण गेल्या 2 दिवसात पावसानं विश्रांती घेतली होती, परंतु काल मध्यरात्रीपासूनच पावसानं जोरदार दमदार अशी सुरुवात केलेली आहे आणि जनजीवन जे आहे कुठेतरी आता विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। त्यातच आता रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण पावसाचा हजेरी लागलेली आहे आणि एकंदरीतच आता गणपतीपुळ्याचा जर विचार केला तर गणपतीपुळ्याला भंडारपुळे इथं रस्त्यावर पाणी आलेलं आहे, कारण या पट्ट्यामध्ये खाडी भाग हा जवळ असल्यामुळे समुद्राचं पाणी आणि पावसाचं पाणी असं एकत्र होऊन हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे। दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे, गणपतीपुळ्याकडे जाणारी म्हणा किंवा रत्नागिरीत येणारी वाहतूक, ही दोन्ही बाजूने जाणारी वाहतूक ही आता पूर्णपणे ठप्प असून हे पाणी आता कधी ज्या वेळेला ओसरेल त्यावेळेला ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल असं चित्र आता निर्माण झालेलं आहे। एकंदरीतच बघितलं तर संपूर्ण जिल्ह्याला आता पावसानं झोडपून काढल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। बरं सचिन, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान रत्नागिरीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या रत्नागिरीसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसाला म्हणावा तसा जोर नसला तरी अखंडपणे हा पाऊस कोसळतोय आणि पावसाचा जोर वाढून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तसंच नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीत अखेर पावसाला सुरुवात झालेली आहे। आता आपण सध्या रत्नागिरी शहरात आहोत आणि एकंदरीतच बघितलं तर पावसाच्या रिमझिम धारा इथं बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने परत एकदा दमदार सुरुवात केलेली आहे आणि हवामान खात्याकडून देखील अलर्ट देण्यात आला आहे, ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ऑरेंज अलर्टमध्ये पाऊस हा येत्या 2 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि या गोष्टीचा प्रशासनाने देखील आता कुठेतरी गांभीर्याने विचार केलेला आणि प्रशासनाने समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना व इतर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। एकंदरीत जरी पावसाला जोर नसला तरी मध्यरात्रीपासून हा पाऊस जो आहे अखंडपणे बरसत आहे, त्यामुळे जे धरण असेल किंवा इतर नद्या असतील यांच्या पातळीत देखील आता हळूहळू वाढ होणार आहे। पर असं जरी असलं तरी देखील पावसाला म्हणावं तसा जोर नाही आहे, परंतु येत्या 48 तासात ह्या पावसाचा जोर वाढणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत। मुंबई पूर्व उपनगरात पावसाचा जोर वाढलेला आहे। पुढील 3 तास मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसानं अधिक जोर धरल्यानं मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्यास देखील आता सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तर मुंबई शहर आणि उपनगरात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। सलग पाऊस असल्यानं वातावरणात देखील आता गारवा निर्माण झालाय। तिकडे सिंधुदुर्गात देखील जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि पावसामुळे अनेक भागात झाडं उन्मळून पडण्याचे प्रकार घडलेत। येत्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं व्यक्त केलाय आणि सध्या पावसाचा सर्वाधिक जोर हा मालवण, देवगड, कणकवली, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या भागांमध्ये आहे। देवगडमध्ये सर्वाधिक म्हणजेच 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर कणकवलीमध्ये 108 मिलीमीटर, मालवणमध्ये 101 मिलीमीटर, वेंगुर्ल्यात 79 आणि सावंतवाडीमध्ये 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आणि या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी नाले आता भरलेले आहेत आणि नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। तर शेतीच्याही कामाला आता वेग आलेला आहे।
तर आपण पाहतोय रत्नागिरीसह सिंधुदुर्गात देखील जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसामुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार देखील घडलेत। दरम्यान येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने व्यक्त केलाय आणि सध्या पावसाचा सर्वाधिक जोर हा मालवण, देवगड, कणकवली, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या भागात आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी नाले आता भरलेले आहेत आणि नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। तर सध्या शेतीच्या कामांना देखील वेग आलेला पाहायला मिळतोय कारण सिंधुदुर्गात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। सिंधुदुर्गातली ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। मध्यरात्रीपासूनच पावसाला इथे सुरुवात झाली आहे आणि अनेक भागात काही ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडण्याचे प्रकार घडलेत। दरम्यान येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने व्यक्त केलाय। मुंबईमध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे आणि याच पावसामुळे मुंबईतील वाहतूक सध्या मंदावली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबईतील वाहतूक मंदावली आहे, त्याची काही दृश्य आपण पाहतोय। खरं तर कामाला जाण्याची ही वेळ नागरिकांची असते, मात्र पावसामुळे मुंबईतील ही वाहतूक मंदावली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबईतील वाहतूक काहीशी मंदावली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईतल्या ट्रॅफिकची ही दृश्य आपण पाहतोय। सध्या या वेळेला अनेक कर्मचारी आपल्या कामासाठी जाण्यासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना होत असतात, मात्र पावसामुळे मुंबईतील ही वाहतूक थोड्या प्रमाणात मंदावली असल्याचं पाहायला मिळतंय। सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ शहरामध्ये पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत 127 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आणि पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यानं सगळेच सुकावलेत। शिवाय ग्रामीण भागात शेतीची लगबग सुरू झाली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू असल्यानं सगळ्यांचंच पावसाकडे लक्ष होतं, तर दोन दिवसांपासून पावसाचा जोर शहरामध्ये कायम असल्यानं समाधान व्यक्त होतंय। पुढची बातमी पाहूयात। गेल्या 6 महिन्यांपासून चूलबंद नदीवरील पूल बांधकामासाठी वापरण्यात येत असलेली क्रेन मशीन नदीला आलेल्या पुरामध्ये अडकली आहे। 2 दिवसांपासून तालुक्यामध्ये दमदार पावसामुळे सर्वत्र ओढे नाल्यातून पाणी वाहत असतानाच चूलबंद नदीच्या पाण्यामध्ये देखील अचानक वाढ झाली आणि पूल बांधकामासाठी वापरात असलेली क्रेन मशीन नदीपात्रामध्ये उभी असताना अचानक नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाल्यानं क्रेन मशीन अडकल्याचं दिसून येत आहे। नदीतील पाण्यामध्ये क्रेन अडकल्याचा व्हिडिओ नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलाय। तिकडे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामध्ये शॉक लागून चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना समोर आली आहे। विहिरीमध्ये असलेली मोटार बाहेर काढताना चौघांना शॉक लागला। सचिन साठवणे ही व्यक्ती पाण्यानं भरलेल्या विहिरीतून मोटार बाहेर काढत असताना त्याला शॉक लागला आणि त्याला वाचवण्यासाठी भोंगाळे काका पुतणे आणि आणखी एक व्यक्ती पुढे आले असता त्यांनाही शॉक लागला आणि ते सर्व या विहिरीत पडले। या चौघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आलेले आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी। राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज असून मुंबईमध्ये आजही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर विदर्भामध्ये पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। मुंबईमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली असली तरी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्यानं मुंबईकरांवर पाणी संकट गडद झालंय। 1 जुलैपासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात करण्यात येणार आहे आणि याबाबत जलविभागानं पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केलाय। त्यामुळे सर्व नागरिकांना पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय आणि यावर्षी मान्सून लांबल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात सद्यस्थितीमध्ये केवळ 6.97% पाणी शिल्लक आहे। हे पाणी पुढील फक्त 26 दिवसांना पुरणार असल्यानं तलावात समाधानकारक पाणी साठा जमा होईपर्यंत मुंबईमध्ये पाणी कपात राहणार आहे।
राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटलेली आहे आणि तसंच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढलेले आहेत। मिरची, वटाणा, फरसबी आणि घेवडा यांनी 100 ओलांडली आहे, तर टोमॅटोची आवक देखील राज्यात सर्वत्र कमी असून भाव वाढलेले आहेत। टोमॅटोच्या दराने 100 गाठली असून मिरची, कोथिंबीर आणि आले यांच्या किमतींमध्ये देखील चौपट वाढ झाली आहे। खरं तर मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि भाज्या महागल्या नाही असं होत नाही। गेले 2-3 दिवस मुंबईमध्ये पाऊस सुरू झालेला आहे, त्याचा परिणाम भाज्यांच्या आवकीवर झालेला आहे। आधी विक्रेत्यांकडे जाऊया, कुठल्या कुठल्या गोष्टी महागल्याला आहेत आणि त्याचं कारण काय? आता सध्या तरी आलो, मिरची, टोमॅटो या 4-5 वस्तू ज्या आहेत रेग्युलर त्या खूप महाग झालेल्या आहेत। किती वाढ झालेली आहे त्यांच्या दरात? तर 4-5 झालेलीच आहे। जो टोमॅटो एक महिने 15 दिवसापूर्वी 20 रुपये किलो होता, तो आता 80 रुपये किलो झालेला आहे। हो, आणि चांगल्या क्वालिटीचा तर 100 पार गेला। नाही, चांगला इथे होलसेलच 80 रुपये आहे, बाहेर जास्त आहे। हा, आम्ही 80 रुपयाने देतो गे। ओके, किरकोळ विक्रेते 100 रुपये किलो, 100 रुपये किलो आहेत किरकोळ विक्रेते। या व्यतिरिक्त ज्या भाज्या आहेत, पालेभाज्या, पण पालक वगैरे महागली आहे। हो, 15 रुपये पालक झालेली आहे। जी 5 रुपयाला पालक होती ती आता 15 रुपयाला झालेली आहे। हे पावसाचा परिणाम त्यांना झालाय, पण हे जी आवक घटली मध्यंतरी हे फेकून दिले शेतकऱ्याने, त्यामुळे आता आवक नाहीये टोमॅटोची। त्या वाढायचं कारण म्हणजे आता आवक नाही, आवक घटली। आता ग्राहक म्हणून तुम्हाला किती फटका बसतो एवढ्या भाज्या मागणं? एवढ्या भाज्या मागणं, गिरायक पण घेला आता हे करतात, म्हणतात एवढे माग आम्हाला, जे 1 किलो घेणारे गिरायक ते 1/2 किलो घेतात। या बाजारामध्ये जो टोमॅटो 80 रुपये किलो मिळतो आहे, तो किरकोळ विक्रेते 100 रुपयाला विकताना आपल्याला बघायला मिळतात। योजनेत प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत मुंबई। बातमी विरार मधून, विरार मध्ये शाळकरी मुलांच्या बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। विरार पश्चिमेच्या नॅशनल शाळेची ही बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळेत जात असताना बसमधून धूर येऊ लागला आणि चालकानं तातडीनं समय सूचकता दाखवत बसमधून विद्यार्थ्यांना खाली उतरवलं। फायर ब्रिगेडनं तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवलं आणि ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आणि आता एक मोठी बातमी, भाजप मंत्र्यांची आज बैठक पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक रात्री 9 वाजता पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, भाजप मंत्र्यांची आज रात्री 9 वाजता बैठक पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे आणि मंत्र्यांच्या कामाचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आज भाजपच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक, काय अपडेट? आपण जर पाहिलं असेल तर कालच भाजपच्या घटक पक्षांसोबत बैठक झाली होती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये आणि आज बैठक होत आहे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नऊ मंत्री। त्या बैठकीला गिरीश महाजन आणि विखी पाटील हे दोघेच उपस्थित राहणार नाहीत, मात्र या 7 मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे। आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते, त्या माहितीनुसार काही घटक पक्षातल्या नेत्यांनी भाजपच्या मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे। या संदर्भात समन्वय साधण्यासाठी घटक पक्षांच्या जे नेते त्यांची देखील कामं होण्यासाठी, जनतेची कामं होण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस भाजपच्या मंत्र्यांना कानपिचक्यात देऊ शकतात। यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या मंत्र्यांना जनतेची कामं करण्यासंदर्भात, पदाधिकाऱ्यांची कामं करण्यासंदर्भात खडेबोल सुनावले होते, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं भाजपच्या कोणत्या मंत्र्याचा समाचार घेतला जातोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आजच्या बैठकीमध्ये स्वतः चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री 9 वाजता होणार आहे। तुषार, अपडेट घेत राहू, धन्यवाद तुर्तास। बातमी भिवंडीतून, भिवंडीमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे कारण अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि बाजारपेठेमध्ये देखील पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे आणि या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागते। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना कसरत करावी लागते। रात्रीपासूनच शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय आणि शहरात पाणीच पाणी झालं असल्याचं पाहायला मिळत आहे।
यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।